मेजर कौस्तुभ राणे. त्यानं लहानपणापासून जे स्वप्न पाहिलं, आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यानं तेच स्वप्न, तेच ध्येय जपलं. वीरपुत्रा, सलाम तुला. मोठं झाल्यावर सैनिकच व्हायचं आणि देशासाठी लढाई करायची. लहानपणापासूनचं कौस्तुभचं हे स्वप्न. त्याच्या शाळेतले शिक्षकही हेच सांगतात की शाळेतही कौस्तुभ इतर गोष्टींमध्ये रमायचा नाही, सैनिक सैनिक खेळण्याकडेच त्याचा कल असायचा. मीरा रोड मधल्या हॉलीक्रॉस हायस्कूलमध्ये कौस्तुभचं शिक्षण झालं, तर दहिसरच्या शैलेंद्र कॉलेजमधून त्यानं पदवी घेतली. कौस्तुभचा सैन्यात जाण्याचा निर्धार पक्का होता. कौस्तुभची आई ज्योती राणे मालाडच्या उत्कर्ष मंदिर शाळेत शिक्षिका. आईनं मुलाच्या स्वप्नाला साथ दिली, पण तरीही सैन्यात जायचं म्हटलं की आईच्या मनात प्रचंड घालमेल व्हायची. पण आई वडील बहीण सगळेच कौस्तुभच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. कौस्तुभ 2013 साली लष्करात रुजू झाला. 2015 साली त्याचं लग्न झालं. लष्करातला पती असल्याचा कौस्तुभच्या पत्नीलाही अभिमान होता. लग्नानंतर कौस्तुभचं कोलकात्यात पोस्टिंग होतं. तेवढा काळ ती कौस्तुभ सोबत राहिली. पण 2016 मध्ये कौस्तुभचं जम्मू काश्मीरमध्ये पोस्टिंग झाल्यावर कौस्तुभची पत्नी आणि त्याचा मुलगा मुंबईत आले. 2016 मध्ये काश्मीरला रुजू झाल्यापासून छोट्या मोठ्या लढाया कौस्तुभनं हाताळल्या होत्या. त्यात तो यशस्वी झाला होता. जानेवारीमध्ये कौस्तुभला सेना पदकानं गौरवण्यात आलं. तेव्हापासून तर कौस्तुभला आणखीनच उत्साह आला होता. तो प्रचंड आनंदात होता. आईला मुलगा सैन्यात असल्यानं सतत धाकधूक असायची. एप्रिलमध्ये कौस्तुभ सुट्टी घेऊन घरी आला होता. गणपतीपुळ्याला जाऊन येण्याची आईची इच्छा कौस्तुभनं पूर्ण केली. जुलै महिन्यापासूनच काश्मीरमधल्या गुरेज सेक्टरमध्ये दहशतवाद्यांचा खात्मा करण्याचं ऑपरेशन सुरू होतं. कौस्तुभ त्याच मोहिमेचा एक महत्वाचा भाग होता. रोज घरी फोन करून सुरक्षित असल्याचं तो सांगायचा. पण अखेर दहशतवाद्यांची गोळी कौस्तुभला लागलीच. आणि जे स्वप्न कौस्तुभनं लहानपणापासून पाहिलं, त्याच स्वप्नासाठी त्यानं आयुष्य वेचलं. कौस्तुभला 2 वर्षांचा मुलगा आहे. त्याचं नाव अगस्त्य. त्याचा जन्म झाला तेव्हा राणे कुटुंबियांची प्रतिक्रिया होती, राणेंच्या घरी छोटा कॅप्टन जन्माला आला. आज त्याच छोट्या कॅप्टनवर त्याच्या मेजर वडिलांना अग्नी देण्याची वेळ आली. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.